नमस्कार. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का. बडा ओबीसीचा नेता शरद पवारांच्या गळाला. पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. ईश्वर बाळबुद्धे यांची घरवापसी होणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही दिवसापूर्वीच रामराम करणारे ओबीसीचे विभागाचे राज्य समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे पुन्हा स्वगृही परतणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता हा प्रवेश पार पडणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी अनेक वर्ष ओबीसी चळवळीत काम केलं आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असताना ईश्वर बाळबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. ईश्वर बाळबुद्धे यांनी राज्यभरात यात्राही काढली होती. ओबीसी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी पुढाकार घेतला नाही. ओबीसी महामंडळावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही. एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे पक्षाचा कारभार सुरू असल्याचा आरोप करून बाळबुद्धे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ यांची भेट घेऊन बाळबुद्धे यांनी आपला निर्णय कळवला आहे. या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.